आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटकात अतंत्र त्रिशंकू निकाल लागण्याची शक्यता, इंडिया टुडे आणि करवीचे निवडणूक पूर्व सर्वेक्षण. कर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 मे रोजी होत आहे. यासाठी काँग्रेस, भाजप, JDS पक्षाकडून जोरदार तयारी सत्ता स्थापन करण्यासाठी केली जात आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 113 आकडा पार करावा लागणार आहे. पण इंडिया टुडे आणि करवीचे निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा तपशील जाहीर झाल्याने राजकीय पक्षांना सुखद धक्का बसला आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की कर्नाटकात या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. काही खासगी वाहिन्यांनी सर्वेक्षणातील तपशील जाहीर केला आहे. या तपशिलाप्रमाणे कर्नाटकात त्रिशंकू अवस्था निर्माण होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वाधिक जागा मिळणार असून पुढील मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांचीच पसंती मतदारांनी दाखवल्याचे या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. मानकर न्यूज साठी बेळगावहून कृष्णा आर्गे.